नमस्कार, पीवीके स्टुडिओ वनवर आपलं स्वागत आहे. तर महाराष्ट्र पोलीस भरतीचे जे महत्त्वाचे 10 प्रश्न आपण बघणार आहेत हा व्हिडिओचा भाग एक आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जे काय 10 प्रश्न सांगणार आहे हे सर्वांनी कृपया करून पूर्ण बघायचेत आणि सर्वच्या सर्व प्रश्न तोंडपाठ करायचे आहेत. एक जरी प्रश्न आला तुमचा अत्यंत उपयुक्त फायदा होईल. तर आपलं पीवीके स्टडी ॲप्लिकेशन हे प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा. याच्यामध्ये मोफत ऑनलाईन आपण पेपर घेतो. ठीक आहे, चला आपण महत्त्वाचे 10 प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 1, वसईचा तह कोणामध्ये झाला होता. तर वसईचा तह कोणामध्ये झाला होता? दुसरा बाजीराव पेशवे व इंग्रज यांच्यामध्ये वसईचा तह झाला होता. जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला दुसरा प्रश्न, पुढीलपैकी कोणते नेते प्रार्थना समाजाचे नेते नव्हते? तर कोणते नेते प्रार्थना समाजाचे नेते नव्हते? गोपाळ गणेश आगरकर. चला तिसरा प्रश्न, आपल्या स्क्रीनवर कोणत्या कायद्याला काळा कायदा म्हणून संबोधण्यात आले? तर कोणत्या कायद्याला काळा कायदा म्हणून संबोधण्यात आले? रेलट ॲक्ट कायदा, ह्या कायद्याला काळा कायदा म्हणून संबोधण्यात आले. चला तिसरा प्रश्न, चौथा प्रश्न आपल्या स्क्रीनवर, भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण? लॉर्ड विलियम बेंटिंग हा भारताचा पहिला गव्हर्नर जनरल आहे. आणि हा प्रश्न भरपूर वेळा भरतीला आलेला आहे, त्यामुळे आपण जेही प्रश्न सांगणार आहे सर्वांनी तोंडपाठ करायचेत. आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं आहे पण एक विसरू नका, बाजूला नोटिफिकेशन बेल आहे त्यावर क्लिक करा आणि ऑलवर करा, म्हणजे आम्ही जे काही व्हिडिओ अपलोड करू ते तुम्हाला नक्की नोटिफिकेशन मिळेल. चला पाचवा प्रश्न, सन 1848 ते 1856 ह्या दरम्यान अनेक संस्थाने कोणी खालसा केली? तर कोणी खालसा केली? लॉर्ड डलहौसी यांनी खालसा केली. चला सहावा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे, टिंबरोजी उठावाचा पहिला भडका बराकपूर येथील लष्करी छावणीत पडला. तर कधी पडला होता? 29 मार्च 1857. हा जो प्रश्न आहे मित्रांनो, हा प्रश्न तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवायचा. आपण जेही प्रश्न सांगणार हे प्रश्न भरतीला वारंवार आलेले आहेत. चला सातवा प्रश्न आपल्या स्क्रीनवर, टिंबरोजी मेरठ छावणीतील हिंदी सैनिकांची पूर्ण फलटण बंड करून उठली. तर किती साली? 10 मे 1857 उठली होती. हे सर्व प्रश्न तुम्ही तोंडपाठ करायचेत. आपण डेलीचे 2-3 व्हिडिओ घेऊन येणार आहे. ठीक आहे, चला आठवा प्रश्न आपल्या स्क्रीनवर, खालीलपैकी टिंबटिंब येथे 1857 उठाव झाला नव्हता. तो कुठे झाला नव्हता? मद्रास या ठिकाणी तो उठाव झालेला नव्हता. चला नववा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे, काँग्रेसचे 1936 पहिले ग्रामीण भागातील अधिवेशन कोठे पडले? तर हे कोठे पडले मित्रांनो, ह्याचं प्रश्नाचं उत्तर अतिशय सोपं आहे. ह्याचं प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. चला दहावा प्रश्न, चौरी चौरा घटनेने टिंबटिंब हे आंदोलन संपुष्टात आले, असहकार आंदोलन संपुष्टात आले. तर मित्रांनो, आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि आपण असेच नेहमीचे प्रश्न घेऊन येणार आहे जे की भरतीला आलेले आहेत. चला चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा आणि आपलं जे काही पीवीके स्टडी ॲप्लिकेशन आहे हे सर्वांनी डाउनलोड करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्यावर क्लिक करून ॲप्लिकेशन डाउनलोड करा. तर हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.